नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. काजल निर्दोष आहे आणि हे सत्य कला सर्वांसमोर कशाप्रकारे घेऊन येते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की कला ही आजोबांना म्हणू लागते की आजोबा, मी अशोक दादांना ऑफिसमध्ये बोलावून घेतलं होतं, परंतु माझा अशोक दादांवर संशय आहे. हे ऐकताच रोहिणी आता खूप घाबरून गेलेल्या असतात. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. त्या म्हणू लागतात की नाही, अशोक असं करणं शक्यच नाही. अगं, तू अशोकवर संशय घेत आहेस का? अशोक गेली कित्येक वर्ष आपल्या ऑफिसमध्ये प्रामाणिकपणे काम करत आहे आणि इतर स्टाफही. आणि तू काल आलेली मुलगी त्या एवढी वर्ष काम करणाऱ्या अशोकवर संशय घेत आहेस का? मला तरी वाटतं की तुला तुझ्या बहिणीला निर्दोष सिद्ध करायचं आहे आणि हे सगळं काही अशोकच्या नावावर आळ घालायचं आहे, म्हणूनच तुझं हे सगळं काही चालू आहे. तर त्यानंतर आबा हे म्हणू लागतात, रोहिणी जरा शांत हो, सुनबाईला काय बोलायचं आहे ते अगोदर ऐकून घे आणि नंतरच तुझा निर्णय दे. तर त्यानंतर कला म्हणू लागते की आजोबा, मी अशोकदादांवर संशय घेण्यासाठी दोन कारणं आहेत. ती म्हणजे मी अशोकदादांना ऑफिसमध्ये बोलावून घेतलं, परंतु अशोकदादांनी एवढी अचानक एका महिन्याची सुट्टी का घेतली असावी. तर दुसरं कारण म्हणजे ज्यावेळी मी अशोकदादांना काही प्रश्न विचारत होते तेव्हा अशोकदादांनी एकाही प्रश्नाचं उत्तर नीट दिलं नाही आणि ज्यावेळी ते प्रश्नांची उत्तरं देत होते तेव्हा मात्र ते खूप घाबरूनही गेलेले होते आणि त्यांना घामही फुटलेला होता. ते काहीतरी आपल्यापासून लपवण्याचा प्रयत्न करत आहेत हे त्यांच्या बोलण्यातून मला जाणवत होतं. त्यांच्यातील भीती मला दिसत होती आणि म्हणूनच माझा अशोकदादांवर संशय आहे. तर आबा हे कलाला म्हणू लागतात, तुला जर वाटत असेल की यामध्ये अशोकचा काहीतरी हात आहे आणि अशोकवर जर तुझा संशय असेल तर तू मात्र या सगळ्या गोष्टीचा शोध घेऊ शकतेस. त्यानंतर आबा हे अद्वैतला म्हणू लागतात की अद्वैत, आता सुनबाईला पुढच्या सगळ्या गोष्टींमध्ये तू मदत करायची आहे आणि हे सगळं सत्य शोधून काढायचं आहे. आपल्या ऑफिसमधला एखादा स्टाफ जर असा गैरव्यवहार करत असेल तर त्याला आपणच आळा घालायला हवा. गेली कित्येक वर्ष आपली पिढी ही विश्वासाच्या नात्यावर उभी आहे, मग आता तिला धक्का लागायला नको. तर अद्वैत म्हणतो, ठीक आहे आजोबा, मी या सगळ्यामध्ये स्वतः जातीने लक्ष घालेन. त्यानंतर सर्वजण झोपण्यासाठी जातात, मात्र कलाला काही झोप लागत नसते. कलाही विचार करू लागते की काजलला निर्दोष सिद्ध करण्यासाठी आता कोणता मार्ग आहे आणि तिच्या लक्षात येतं की आता एकच मार्ग आहे. असं म्हणत ती अद्वैतला झोपेतूनच उठवते आणि अद्वैतला म्हणू लागते, चांदेकर मला आत्ताच्या आता ऑफिसला जायचं आहे. तर अद्वैत विचारतो, आता? तर कला म्हणू लागते, हो मला आत्ताच ऑफिसला जायचं आहे कारण मला CCTV फुटेज चेक करायचे आहेत. मी उद्या सकाळपर्यंत वाट नाही बघू शकत. अद्वैत म्हणतो, ठीक आहे, कारण आजोबांनी तसेही मला तुला मदत करायला सांगितलीच आहे, त्यामुळे मला तर मदत करणं भागच आहे. असं म्हणत अद्वैत हा कलाला ऑफिसमध्ये घेऊन येतो. तर त्यानंतर अद्वैत हा कलाला म्हणू लागतो, मॅडम तुम्हाला आम्ही ऑफिसमध्ये घेऊन आलो आहोत, आता यानंतर तुमची काय सेवा करायला हवी? तर कला म्हणू लागते की तुमच्या लॅपटॉपचा पासवर्ड, मला सर्व CCTV फुटेज चेक करायचं आहे ना, मग त्यासाठी तुमचा लॅपटॉप आणि तो पासवर्ड मला हवा आहे. तर अद्वैत म्हणतो, ठीक आहे. तर त्यानंतर अद्वैत हा कलाला लॅपटॉप ओपन करून देतो आणि पासवर्डही सांगतो. तर त्यानंतर कलाही सर्व CCTV फुटेज चेक करत असते आणि ते पाहत असतानाच कलाला धक्का बसतो. कलाच्या समोर सर्व सत्य आलेलं असतं. तर कलाही मोकळा श्वास घेते आणि त्यानंतर अद्वैतला आवाज देत म्हणू लागते, अद्वैत चांदेकर इकडे ये. तर अद्वैत म्हणतो, काय झालं, तुला काही वेगळं मिळालं आहे का? तर कला म्हणते, हो, जी गोष्ट पाहून तुला धक्का बसेल अशीच गोष्ट माझ्या समोर आली आहे. तर त्यानंतर कला ही अद्वैतला लॅपटॉपमधील CCTV फुटेज दाखवते. ते पाहून अद्वैतला धक्काच बसतो आणि अद्वैत म्हणू लागतो, अशोक अशोक असं करणं कसं शक्य आहे? खरा आरोपी अद्वैतच्या समोर आलेला असतो, परंतु अद्वैत त्या गोष्टीवर विश्वास ठेवायला तयारच नसतो. अद्वैत म्हणू लागतो की माझा या गोष्टीवर विश्वासच बसत नाही. तर कला ही अद्वैतला म्हणू लागते की अजूनही तुला वाटते की हे सगळं काही माझ्या बहिणीनेच केलं आहे का? अरे मी ज्यावेळी तुला सांगत होते की माझी बहीण असं करणं शक्यच नाही तेव्हा मात्र तुझा विश्वास बसत नव्हता आणि आता अशोकने हे केलं आहे, हे तुझ्या समोर आहे, तुला दिसत आहे, परंतु तू असं म्हणतोयस की अशोक असं करणं शक्यच नाही. तर अद्वैत मात्र शांतच होतो कारण अद्वैतजवळ कोणत्याच प्रश्नाची उत्तरं नसतात. अद्वैतला आपली चूक कळालेली असते. अद्वैतला स्वतःच्याच वागण्याची लाज वाटू लागते. तर अद्वैत मनाशीच म्हणू लागतो की मी कुठल्याही गोष्टीची शहानिशा न करता यांच्या बहिणीवर संशय कसा काय घेऊ शकतो? खरंच माझी खूप मोठी चूक झाली आहे. तर अद्वैत कलाला म्हणू लागतो की खरंच मला माफ करा, माझ्यातून खरंच खूप मोठी चूक झाली, खरं तर गुन्हा झाला आहे, परंतु ज्याने चूक केली आहे त्याला तर आता शिक्षा होणारच, त्याची सुटका नाही होणार. तुम्ही काळजी करू नका, आता मला समजलं आहे की यातमध्ये तुमच्या बहिणीचा काही दोष नाही.
तर त्यानंतर कला आणि अद्वैत घरी येतात, परंतु घरी आल्यानंतर कलाला काही शांतपणे झोपही लागत नसते, ती सकाळ होण्याची वाट पाहू लागते। तर सकाळ झाल्यानंतर सर्वजण नाश्ता करण्यासाठी एकत्र बसलेले असतात, तर कला ही सर्वांना म्हणू लागते की मला तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे, परंतु माझ्या बोलण्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही, त्यामुळे मी काहीच बोलणार नाही, आता फक्त तुम्हाला थेट दाखवणारच आहे। तर हे ऐकताच रोहिणी आत्या खूप घाबरून गेलेल्या असतात। तर कला म्हणू लागते की मी तुम्हाला आता CCTV फुटेजच दाखवेन आणि ते पाहिल्यावरच तुमच्या लक्षात येईल। तर सर्वजण कलाला म्हणू लागतात, आता त्या CCTV मध्ये काय वेगळं असणार, तुझी बहीण चोरी करत आहे हे स्पष्टपणे दिसत आहे, आणि तरी तुला ते CCTV पुन्हा एकदा आम्हाला दाखवायचे आहेत का? रोहिणी आत्या मात्र खूप घाबरून गेलेल्या असतात। त्या म्हणू लागतात, आता काय त्यामध्ये वेगळं असणार आहे का, आणि आता आम्हाला तेवढा वेळही नाही आहे, त्यामुळे आता आम्हाला CCTV फुटेज वगैरे काहीच बघायचं नाही आहे। तर कला म्हणू लागते, मी जास्त वेळ घेणारच नाही, फक्त 5 मिनिटांचा प्रश्न आहे। अद्वैत मात्र काहीच बोलत नसतो, कारण अद्वैतच्या समोर सत्य आलेलं असतं। तर त्यानंतर कलाही सोहमला म्हणू लागते की सोहम, तू प्रोजेक्टर घेऊन येशील का, आपल्याला सर्वांना CCTV फुटेज दाखवायचं आहे। तर त्यानंतर सोहम प्रोजेक्टर घेऊन येतो, तर कलाही सोहमच्या हातामध्ये पेनड्राईव्ह देत म्हणू लागते की सोहम, आता हे CCTV फुटेज तू सर्वांना दाखव। तर त्यानंतर सोहम सर्वांना CCTV फुटेज दाखवतो, मात्र ते पाहताच सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकते, सर्वांनाच त्या गोष्टीचं आश्चर्य वाटू लागतं। रोहिणी आत्या मात्र खूप घाबरून गेलेल्या असतात, परंतु त्यांनी अगोदरच अशोकला सावध केलेलं असतं आणि त्यांनी अशोकला कोल्हापूर सोडून जायला सांगितलेलं असतं, त्यामुळे रोहिणी आत्या मनाशीच म्हणू लागतात, हे सत्य तुझ्या समोर आलं तरी अशोक मात्र तुझ्या हाती लागणारच नाही, कारण तो कधीच कोल्हापुरातून छूमंतर झाला आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे या सगळ्यामागे मी सूत्रधार आहे हे तुला कधीच कळणार नाही, असं म्हणत रोहिणी आत्या मनातून खूप खुश होतात, परंतु त्या खूप घाबरूनही गेलेल्या असतात। तर सत्य समोर आल्यानंतर कला ही सरोज मॅडमना म्हणू लागते की सरोज मॅडम, आता तरी तुम्हाला सत्य समजलं का, मी तुम्हाला खूप सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु तुमचा काही माझ्यावर विश्वासच नव्हता, तुमचं एवढंच म्हणणं होतं की आम्ही आणि माझं खऱ्यानं हे पूर्णपणे खोटं आहे, फक्त आम्ही नावानेच खरे आहोत, परंतु तसं नाही आहे, आम्ही नावाने जसे खरे आहोत तसं वागणंही आमचं खरंच आहे। सरोज मॅडम मात्र काहीच बोलत नाहीत, त्या मान खाली घालून तिथे शांतपणे उभे असतात, त्यांना स्वतःच्याच वागण्याची लाज वाटत असते। आबा हे कलाचं कौतुक करत म्हणू लागतात, सुनबाई खरंच तू या चांदेकर घराण्याची लक्ष्मी ठरली आहेस, आज तू हे सिद्ध करून दाखवलंस की चांदेकरांच्या घरावर कोणतंही संकट आलं तर तू त्या संकटाला 4 हात करशील आणि कणखरपणे उभी असशील। आजोबा कलाचं कौतुक करत असतात आणि कलाही म्हणू लागते, आजोबा मला माहीत होतं की माझी बहीण गुन्हेगार नाही आणि म्हणूनच मला हे सत्य शोधायचं होतं आणि आज सर्वांच्या समोर हे सत्य आलेलं आहे। तर त्यानंतर आबा म्हणू लागतात, सुनबाई आत्ताच्या आत्ता तुझ्या आईबाबांना फोन कर आणि इथे बोलावून घे आणि बहिणीलाही बोलावून घे। तर कला ही आईबाबांना फोन करते आणि तिथे बोलावून घेते। तर कलाचे आईबाबा आलेले असतात, मात्र ते खूप घाबरून गेलेले असतात। तर त्यानंतर कलाची आई आबांची माफी मागत म्हणू लागते की आबा मला माफ करा, परंतु माझ्या पुरीला अजून शिक्षा नका देऊ, कारण माझ्या मुलीची यात खरंच काही चूक नाही, माझी खात्री आहे, माझ्या मुलीने काहीच केलं नाही। तर आबा म्हणतात, हो ज्याप्रमाणे तुमची खात्री होती त्याप्रमाणे आता आमचीही खात्री पटली आहे की तुमच्या मुलीने काहीच केलं नाही, कारण सत्य आमच्या समोर आलं आहे। तर त्यानंतर कलाचे वडील म्हणू लागतात, म्हणजे? तर आबा म्हणतात, हो आम्हाला सगळं काही सत्य समजलं आहे, यामध्ये तुमच्या मुलीची काहीच चूक नाही, या सगळ्यामध्ये आमच्याच ऑफिसचा कर्मचारी अशोक याचा हात होता, मात्र आम्ही तुमच्या मुलीला गुन्हेगार ठरवलं होतं, यासाठी खरंच आम्हाला माफ करा। तर आबा म्हणू लागतात की आम्ही सर्व चांदेकरांच्या वतीने मी काजलची माफी मागत आहे की आमच्या हातून खरंच खूप मोठी चूक झाली। तर काजली आबांना म्हणू लागते की आजोबा तुम्ही माझी माफी मागू नका, एखाद्याच्या हातून चूक होऊ शकते आणि तुम्ही माफी मागू नका, तुमचे हात माफी मागण्यासाठी नाही तर फक्त आशीर्वाद देण्यासाठी आहेत। सरोज मॅडम मात्र शांतच असतात, कारण त्यांनी काजलवर नको नको ते आरोप केलेले असतात आणि आता सत्य समोर आल्यानंतर सरोज मॅडम शांतच होतात। तर त्यानंतर कलाही म्हणू लागते की रोहिणी मॅडम आणि सरोज मॅडम, अजूनही तुम्हाला असंच वाटतंय की माझ्या आईबाबांचा यामध्ये दोष आहे किंवा माझ्या बहिणीवर अजूनही तुमचा संशय आहे का? मात्र रोहिणी आत्या आणि सरोज मॅडम काहीच बोलत नाहीत, कारण त्या दोघांचीही बोलती कलाने बंद केलेली असते। तर आबा हे अद्वैतला म्हणू लागतात की आत्ताच्या आत्ता तू अशोकला फोन कर आणि इथे बोलावून घे। तर अद्वैत म्हणतो, ठीक आहे आजोबा, असं म्हणत अद्वैत अशोकला फोन करण्यासाठी घेतो, परंतु अशोकचा फोन बंद असतो। अद्वैत आजोबांना म्हणू लागतो की आजोबा अशोकचा फोन तर बंद आहे। तर आजोबा म्हणतात, मग तू आत्ता त्याच्या घरी जा आणि त्याला इथे घेऊन ये। तर आजोबांनी सांगितल्याप्रमाणे अद्वैत हा अशोकच्या घरी आलेला असतो, परंतु अशोकच्या घराला लॉक असतं। ते पाहून अद्वैत शेजाऱ्यांना विचारतो की अशोक कुठे आहे। तर शेजारी म्हणू लागतात की ते आत्ताच कुठेतरी बाहेर गेले आहेत। तर अद्वैत त्यांना विचारू लागतो की तुम्हाला काही माहीत आहे का? तर ते म्हणतात, नाही, कारण अशोक दादा कोल्हापूर सोडून निघून गेलेले असतात। तर त्यानंतर अद्वैत हा पोलीस स्टेशनला जातो
अद्वैत इन्स्पेक्टर साहेबांना म्हणू लागतो की ज्या दिवशी ऑफिसमध्ये चोरी झाली होती त्या दिवशी तुम्ही काजल खरे यांना अटक केली होती, परंतु त्यांची यामध्ये काहीच चूक नव्हती, खरा आरोपी आपल्या समोर आला आहे. तर इन्स्पेक्टर साहेब अद्वैतला विचारतात, साहेब खरा आरोपी कोण आहे? तर अद्वैत म्हणू लागतो की आमच्याच ऑफिसमधील एक कर्मचारी अशोक. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की आत्ताच आम्ही त्याला अटक करतो. तर अद्वैत म्हणू लागतो, परंतु तुम्ही त्याला अटक करू शकत नाही, कारण तो आता त्याच्या घरी नाहीच आहे, तो इथून गायब आहे, आणि म्हणूनच मी तुमची मदत घेण्यासाठी आलो आहे. तुम्ही लवकरात लवकर त्याचा शोध घ्या आणि त्याला आमच्या समोर उभं करा. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, ठीक आहे, आम्ही लवकरात लवकर त्या अशोकचा शोध घेतो. अद्वैतने अशोकला शोधण्यासाठी पोलिसांची मदत घेतलेली असते. तर त्यानंतर अद्वैता घरी येतो. मात्र अद्वैत घरी आल्यानंतर कलाशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु कला काही अद्वैतशी काहीच बोलत नसते. तर अद्वैत तिच्या मागे पुढे करू लागतो, मात्र कला काही बोलत नसते. तर अद्वैत म्हणू लागतो, खरंच माझ्यातून चूक झाली, मी तुझ्या बहिणीला गुन्हेगार समजलो होतो, परंतु ती गुन्हेगार नाही, हे सत्य माझ्यासमोर आलं आहे, प्लीज माझ्याशी बोल. तर कला म्हणू लागते, चांदीकर कधीतरी माझ्यावर विश्वास ठेवून बघ रे, प्रत्येक वेळी तुला मीच दोषी दिसत असते का? प्रत्येक वेळी मीच चुकीची असते का? परंतु असं नसतं आणि दिसतं तसं नसतं, आणि म्हणूनच जग फसतं. तर अद्वैत म्हणू लागतो, हो माझी चूक झाली आहे, मला माफ कर. मात्र कला काहीच बोलत नाही. अद्वैत हा तिच्याशी बोलण्याची विनंती करत असतो, परंतु कला काही न बोलता आपलीच कामं करत असते. अद्वैतला आपल्या वागण्याचं वाईट वाटत असतं. तर त्यानंतर अद्वैता मनाशीच म्हणू लागतो की कला खरंच खूप स्वाभिमानी आहे, आज तिने सगळं सत्य सर्वांसमोर आणलं आहे, आणि आपल्या बहिणीच्या पाठीशी ती खंबीरपणे उभी होती, त्यामुळे अद्वैतलाही कलाचा अभिमान वाटू लागतो. तर दुसरीकडे पोलिसांनी अशोकचा शोध तर चालू केलेला असतो. आता अशोक पोलिसांच्या हाती लागेल का? आता अशोक सापडल्यानंतर तो नक्की या सगळ्यामागे कोण सूत्रधार होता हे सर्वांना सांगेल का? की रोहिणी मॅडमचं सत्य सर्वांपासून अंधारातच राहील? या सर्व प्रश्नांची उत्तरं पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मात्र लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद.